बृहन मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी। मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये। स्टँडर्ड 4th सब्जेक्ट इंग्लिश। आज इयत्ता 4th साठी आपण इंग्लिश या विषयाचा अभ्यास करणार आहोत। स्टँडर्ड 4th सब्जेक्ट इंग्लिश। स्टँडर्ड 4th सब्जेक्ट इंग्लिश। आपली डॉल घेऊन आली आहे आजचा आपला टॉपिक। आपला टॉपिक आहे 5.8 विजिट टू अ गार्डन। गार्डनला भेट दिलेली आहे। अ विजिट टू अ गार्डन, मुलं गार्डन मध्ये गेली आहे। बघा गार्डन हे सगळ्यांचं अत्यंत आवडतं ठिकाण असतं, हो की नाही? आणि तुम्हाला सर्व छोट्या मुलांना गार्डन मध्ये जायला खूप आवडतं, हो ना? मग आज सुद्धा आपण पाहणार आहोत अ विजिट टू अ गार्डन। किती सुंदर गार्डन आहे पहा। आणि तुम्हाला सर्वांना अशा छान छान गार्डन मध्ये जायला खूप आवडतं। गार्डन मधल्या वेगवेगळ्या खेळण्यांवर खेळायला आवडतं। गार्डन मधल्या लेक मध्ये बोटिंग करायला आवडतं, हो की नाही? अशी खूप मज्जा येते गार्डन मध्ये गेल्यावर। तशीच मज्जा आज कोणी केली आहे ते आपण पाहणार आहोत अ विजिट टू अ गार्डन या धड्यामध्ये। तुमच्यासारखी छोटी छोटी मुलं गार्डन मध्ये जाऊन पहा कशी आनंदाने खेळत आहेत। दे आर प्लेइंग व्हेरी हॅपीली इन द गार्डन। दे हॅव देअर डॉग, देअर कॅट्स, देअर बर्ड्स अँड देअर फ्रेंड्स, राईट? दे आर एन्जॉईंग इन द गार्डन। यू कॅन सी मेनी फ्लॉवर्स, मेनी बर्ड्स, मेनी ट्रीज in the garden. There are butterflies also in the garden, right? It is a fun to visit a garden. Okay, you can see children are following their teacher. Children त्यांच्या टीचरच्या मागून जात आहेत। कुठे जात आहेत बरं? Children of class 4B went to a big garden for a picnic. Class 4B चार चौथी ब मधली मुलं गार्डन मध्ये पिकनिक साठी गेली होती। Children of class 4B went to a big garden for a picnic. Children of class 4B went to a big garden for a पिकनिक। एक दिवसाची सहल करण्यासाठी चार चौथी ब मधली मुलं गार्डन मध्ये गेली होती। त्यांचे टीचर पण त्यांच्या बरोबर होते। एका दिवसाची सहल करण्यासाठी, एका दिवसाची पिकनिक करण्यासाठी चौथी ब ची मुलं त्यांच्या टीचर बरोबर गार्डन मध्ये गेली होती। Right? Children of class 4B went to a big garden for a picnic. Look at the children. They are playing, they are dancing. Okay? They are enjoying. They are enjoying. Class, children of class 4B are enjoying in the garden. They are enjoying in the garden. They went to a garden for a picnic. What is it? At the gate, they saw a big board. At the gate of the garden, they saw a big board. Gardenja gate var tyanna ek motha board disla. The names of the different parts of the garden were written on the board
one below the other. At the gate, they saw a big board. Gardenच्या गेटवर असताना एक मोठा बोर्ड दिसला. द नेम्स ऑफ डिफरंट पार्ट्स ऑफ द गार्डन, गार्डन मधल्या विविध भागांची नावं त्या बोर्डवर लिहिलेली होती. गार्डन मध्ये आत गेलात की तुम्हाला काय काय पाहायला मिळेल, हे सगळी नावं त्या बोर्डवर लिहिलेली होती. ऍट द गेट दे सॉ अ बिग बोर्ड. The names of the different parts of the garden were written on the board, one below the other. What is first name? Entrance. Entrance म्हणजे जिथून आपण आत शिरतो ते प्रवेशद्वार. Entrance. Okay? Second is Pachu corner. Second part is Pachu corner. What is third part? Pushkar garden. Tisra bhag kay ahe? Pushkar garden. What is fourth part? Chautha bhag kay ahe? Mani garden. Chautha bhag ahe? Mani garden. पाचवा भाग काय आहे पहा बर, हिरा गार्डन. पाचवा भाग काय आहे, हिरा गार्डन. सहावा भाग आहे मोती रिसॉर्ट. इथे रिसॉर्ट पण आहे गार्डन मध्ये, रिसॉर्ट मध्ये पण आपण जाऊ शकतो गार्डन मध्ये गेल्यावर. नेक्स्ट इज नील लेक. लेक म्हणजे तलाव, नील तलाव. नील तलाव सुद्धा गार्डन मध्ये आहे. अँड लास्ट इज जेम्स नर्सरी. जेम्सची नर्सरी आहे जिथे तुम्हाला छोटी छोटी रोप विकत मिळतील. ओके, मग कोणते कोणते भाग आहेत पहा. एंट्रन्स, पाचू कॉर्नर, पुष्कर गार्डन, माणिक गार्डन, हिरा गार्डन, मोती रिसॉर्ट, नील लेक अँड जेम्स नर्सरी. दीज आर द डिफरंट पार्ट्स रिटन ऑन द बोर्ड. ओके, आता बघा मुलं आली पिकनिकला गेलेली, काय म्हणतायत बघा मुलं. व्हॉट अ लॉंग लिस्ट, बापरे आपल्याला काय काय बघायचं आहे गार्डन मध्ये, काय काय आहे बघा, केवढी मोठी लिस्ट आहे. गार्डन मध्ये जाऊन काय काय पाहायचं याची केवढी मोठी लिस्ट आहे. व्हॉट अ लॉंग लिस्ट, व्हॉट अ लॉंग लिस्ट. वेअर शॅल वी गो फर्स्ट, ही एवढी मोठी लिस्ट आहे त्यातला सगळ्यात पहिला आपण कुठे जाऊया. Where shall we go first? Third boy says, to the lake for boating. To the lake for boating. We will go to the lake for boating. Okay? What a long list. First girl says, what a long list. Second boy says, where shall we go first? Third boy says, to the lake for boating. We will go to the lake for boating. There is Nil Lake and they want to go at that lake for boating. All children want to go at the lake, at the Nil Lake for boating. All the children want to go to the Nil Lake for boating. What a long list, girl says. Where shall we go first? आपण सगळ्यात पहिले कुठे जाऊया बरं? To the lake for boating. We will go to the lake. We will go to the Neel Lake for boating. Okay? Okay, this is the another map. This is
बट हाऊ डू वी गो देर? नील लेकच्या इथे बोटिंगसाठी आपण कसे जाणार? बट हाऊ डू वी गो देर? नील लेकला बोटिंगसाठी आपण कसे जाणार? बट हाऊ डू वी गो देर? सी, देर इज अ मॅप ऑफ द गार्डन हियर. पहा बरं, इथे गार्डनचा मॅप दिलेला आहे. वी विल सी द मॅप अँड फाइंड अवर वे टू द लेक. आपण तो मॅप पाहूया आणि त्या लेककडे जाऊया. ओके, बट हाऊ डू वी गो देअर? आपण कसे जाणार नील लेक पर्यंत? सी, देअर इज अ मॅप ऑफ द गार्डन देअर. बघा, तिथे गार्डनचा मॅप दिलेला आहे. वी विल सी द मॅप अँड फाइंड अवर वे टू द लेक. आपण तो मॅप पाहूया आणि लेकचा रस्ता शोधून काढूया. ओके, सी, देअर इज अ मॅप ऑफ द गार्डन हियर. वी विल सी द मॅप अँड फाइंड अवर वे टू द लेक. बट हाऊ डू वी गो देअर? See, there is a map of the garden here. We will see the map and find our way to the lake. Okay, this is a map. And the children will find a way to the Nil Lake. Children will find the way to the Nil Lake. बघा, हा मुलगा आता रस्ता शोधून काढणार. कसं जायचंय? बघा, पहिला तो सरळ गेला, मग तो उजव्या बाजूला वळला, पुन्हा तो उजव्या बाजूला सरळ आला, राईट? आता तो बाजूला वळला आणि गेला नील लेक जवळ, राईट? बघा, किती सुंदर रीतीने त्या मुलांनी रस्ता शोधून काढलेला आहे. अशा प्रकारे मुलं नील लेक जवळ गेली आहेत. मुलांनी नील लेकचा रस्ता शोधून काढला आहे. Children find out the way to the Nil Lake. Okay. The teachers took the children to the lake for boat rides. टीचरनी मुलांना त्या लेक मध्ये बोटिंग करण्यासाठी नेलं. टीचर मुलांना घेऊन बोटिंग करण्यासाठी नील लेक मध्ये गेल्या. टीचर मुलांना घेऊन नील लेक मध्ये बोटिंग साठी गेल्या. द टीचर्स टूक द चिल्ड्रन टू द लेक फॉर बोट राइड्स. द टीचर्स टूक द चिल्ड्रन टू द लेक फॉर बोट राइड्स. द टीचर्स टूक द चिल्ड्रन टू द लेक फॉर बोट राइड्स. दे सॅट अंडर अ ट्री टू ईट सम स्नॅक्स. देन दे सॅट अंडर अ ट्री टू ईट सम स्नॅक्स. मग ते झाडाखाली बसले आणि त्यांनी काही स्नॅक्स, म्हणजे आपले सुके फराळाचा खाऊ असतो की नाही, बिस्किट्स, खाकरा, ओके, अशा प्रकारचा सुका खाऊ असतो, त्यांनी झाडाखाली बसून खाल्ला. केक, बिस्किट, खाकरा, फरसाण, अशा प्रकारचा सुका खाऊ स्नॅक्स त्यांनी झाडाखाली बसून खाल्ले. देन दे सॅट अंडर अ ट्री टू ईट सम स्नॅक्स. Then they sat under a tree to eat some snacks.
There was another big board near the tree. There was a chart on the board with pictures of trees in it. There was another big board near the tree. झाडाजवळ एक मोठा बोर्ड होता. हा बघा, हा बोर्ड होता झाडाजवळ. देअर वॉज अ चार्ट ऑन द बोर्ड विथ पिक्चर्स ऑफ ट्रीज इन इट. आणि त्या चार्ट मध्ये, त्या बोर्डामध्ये काय होत सांगा बघू. एक चार्ट होता, एक तक्ता होता. कसला तक्ता होता? झाडांची नावं आणि झाडांची चित्र यांचा एक तक्ता त्या बोर्डवर होता. What children said? What does it mean, teacher? Teacher, या बोर्डचा अर्थ काय हो? हा जो बोर्ड लावला आहे त्याच्यावर ट्रीची नाव आहेत आणि ट्रीची चित्र आहेत, याचा अर्थ काय आहे? What does it mean, teacher? Teacher, what does it mean? What does it mean, teacher? Okay, this is a board. Now we will see the meaning of the tree's name and trees. See, teacher came, watched, said, what teacher said? Teacher came and teacher told children that it's a pictogram or pictograph. हा चित्रालेख आहे. याला पिक्टोग्राम किंवा पिक्टोग्राफ असं म्हणतात. It gives you information with the help of pictures. हा पिक्टोग्राम असतो, हा चित्रांच्या मदतीने आपल्याला माहिती देतो. This chart tells us how many trees of each type there are in this garden. हा चार्ट आपल्याला काय सांगतो बघा, या गार्डन मध्ये कोणत्या प्रकारची किती झाड आहेत. Now look at the chart carefully. या चार्टकडे केअरफुली बघा, काळजीपूर्वक निरीक्षण करा. अँड टेल मी व्हॉट ट्रीज देअर आर इन दिस गार्डन. आणि मला सांगा की या गार्डन मध्ये कोण कोणती झाडे आहे. इट्स अ पिक्टोग्राम और पिक्टोग्राफ. इट गिव्स यू इन्फॉर्मेशन विथ द हेल्प ऑफ पिक्चर्स. दिस चार्ट टेल्स अस How many trees of each type there are in this garden? Now look at the chart carefully and tell me what trees there are in this garden. Okay, now children will tell us how many, what trees are there? कोणकोणती झाड आहेत. तो बोर्ड बघणार आहेत आणि मुलं सांगणार आहेत की कोण कोणती झाड गार्डन मध्ये आहेत. आपण बघूया कोण कोणती झाड आहे. बघा, पहिलं कोणतं झाड आहे? मँगो ट्री. गार्डन मध्ये चार्ट मध्ये सगळ्यात वरती कोणतं झाड आहे? मँगो ट्री. मँगो ट्री इज अ बिग ट्री अँड वी गेट मँगोज ऍट द सीझन टाइम. नॉट एव्हरी डे, नॉट every month, but only at mango season time we get mangoes. Only in the month of May. Mango season, what is the mango season? April and May is the mango season. We get mangoes in these months. This is mango tree. This is a mango tree. मँगो ट्रीचं चित्र बघा कसं दाखवलं आहे बोर्ड मध्ये. मग हे खरं मँगो ट्री मी तुम्हाला दाखवलं आहे आणि मँगो कसे येतात झाडावर ते सुद्धा तुम्हाला दाखवलं आहे. दिस इज अ पिक्चर ऑफ मँगो ट्री. अनदर नीम ट्री. इट इज अ मेडिकेटेड ट्री. असं बघा, मँगोची फ्रुट्स असतात ती आपण खातो, ओके. नाही, मँगो आपल्याला कशासाठी उपयोग असतो? वी कॅन ईट मँगो फ्रुट्स. बट ऑन नीम ट्री देर आर नो फ्रुट्स, बट इट इज युजफुल फॉर
medicine. It is useful for medicine. It is used. Neem leaves are used as medicine. औषधी उपयोग खूप आहे या झाडाचा. ओके, नीम ट्रीचं झाड बघा चित्रामध्ये आपल्याला कसं दाखवलं आहे, आणि प्रत्यक्ष मात्र नीम ट्री एवढं मोठं असतं. ओके, नाउ सी जामुन ट्री. जांभळ, जांभळ सुद्धा आपल्याला मे महिन्यातच खायला मिळतात. जांभळाच्या झाडावर काळी काळी छोटी छोटी जांभळं येतात. बघा ती कोपऱ्यात दाखवली आहेत. हे आहे मोठंच्या मोठं जांभळाचं झाड. हे आहे आपलं पुस्तकात आपल्याला बोर्ड मध्ये दाखवलेलं जांभळाचं झाड, खरं जांभळाचं झाड. आणि ही जांभळाच्या झाडावरची जांभळं जी मे महिन्यात झाडाला देतात, आणि मे महिन्यामध्ये आपल्याला खूप खाऊ खायला मिळतो. आपण जर गावी गेलो तर जांभळं असतात, करवंद असतात, आंबे असतात, हो की नाही. हे आहे जांभूळ झाडावरची जामुन्स. जामुन्स ऑन जामुन ट्री. जामुन्स ऑन जामुन ट्री. व्हॉट नेक्स्ट ट्री इज देअर ऑन द बोर्ड? देअर इज बनियन ट्री ऑन द बोर्ड. नेक्स्ट ट्री इज बनियन ट्री. यू कॅन सी बनियन ट्री. बनियन ट्री वडाचं झाड, राईट? वडाचं झाडाला भरपूर पारंब्या असतात जे आपल्याला आता इथे दिसत आहे. दिस इज अ बनियन ट्री. बनियन ट्री इज व्हेरी बिग. इट गिव्स अ शॅडो अँड विंड. इट इज व्हेरी विंडी. वडाच्या झाडाखाली बसल्यावर आपल्याला गारवा वाटतो. शिवाय ते खूप मोठं असतं आणि आपल्याला सावली सुद्धा देतं. दिस इज अ बनियान ट्री. दिस इज अ बनियान ट्री. नेक्स्ट इज ऑन द बोर्ड पीपल ट्री. पिंपळाचं झाड, पीपल ट्री. लुक ॲट द पीपल ट्री. This is peepal tree on the board. This is real peepal tree. And you can see these are the leaves of peepal tree. It doesn't have fruits. It only gives a shadow and cool breeze. पिंपळाचं झाड आपल्याला भरपूर सावली देतं आणि गार वारा देतं. It's a peepal tree. It's a peepal tree. It's a gulmohar tree. Gulmohar tree. Gulmohar tree सुद्धा खूप मोठं असतं. बघा इथे कोपऱ्यात दाखवले ते बोर्ड वरचं गुलमोहर ट्री. हे खरं गुलमोहर ट्री. आणि गुलमोहर ट्री ला अशी पातळ पातळ हलकी हलक्या पाकळ्यांची लाल फुलं येतात. त्या लाल फुलांमुळे ते अख्खं झाडच लाल दिसत. दिस इज अ गुलमोहर ट्री. इट गिव्ज अ शॅडो. गुलमोहर ट्री ला पण देर आर नो फ्रुट्स ऑन दिस ट्री. नो फ्लॉवर्स. फ्लॉवर्स आर देअर बट दे आर व्हेरी डेलिकेट, राईट? म्हणून आपल्याला काय मिळते या गुलमोहर ट्री पासून? भरपूर सावली मिळते आणि गार गारवा मिळतो. गारवा मिळतो आणि भरपूर सावली मिळते. दिस इज अ बकुल ट्री. बकुळीचं झाड. बकुल ट्री इन द ऑन द बोर्ड. Real bakul tree and you can see bakul flowers in this picture. Bakuli cha jhad. Bakul tree, bakuli cha jhad khup mottha asta ani sundar sugandhi bakuli chi phula, choti choti phula asta. Ti phula ya jhadavar yetat. Apan sakkali uthun gelo tar jhada khali phula bharpur phula padleli astat. आणि त्यांना सुंदर वास येतो. ही फुलं सुकली तरी जपून ठेवतात कारण त्यांचा वास सुकल्यावर सुद्धा जात नाही. दिस इज अ बकुल ट्री.
दिस इज अ जारुल ट्री, जारुल ट्री। मग छोटी छोटी गुलाबी गुलाबी पातळ पातळ पाकळ्यांची फुलं या झाडावर येतात। या झाडाला कोणताही फळ येत नाही, पण ह्या झाडामुळे भरपूर सावली मिळते आणि गारवा सुद्धा मिळतो। तांबणाचं झाड मराठीमध्ये याला म्हणतात, तांबणाचं झाड, जारुल ट्री। ओके नेक्स्ट। इट्स अ रेन ट्री। बघा रेन ट्री, बघा रेन ट्री भरपूर मोठं असतं, अगदी गर्द हिरवं असतं आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला खूप भरपूर सावली मिळते आणि खूप गार वारा रेन ट्रीमुळे आपल्याला मिळतो। अशी विविध प्रकारची झाडं त्या गार्डन मध्ये आहे। ज्या गार्डन मध्ये चौथी बी ची मुलं पिकनिकला गेली आहेत, त्या गार्डन मध्ये ही सर्व प्रकारची झाडं त्यांना बघायला मिळाली आहे। ओके नाउ व्हाट टीचर सेज, व्हेरी गुड, नाउ टेल मी हाउ मेनी ट्रीज ऑफ इच टाइप देर आर। आता तुम्ही कोणती कोणती झाड आहेत सांगितलीत, व्हेरी गुड। आता मला सांगा की कोणकोणती झाड किती आहेत, कोणकोणती झाड आहेत आणि ती किती आहेत, हे तुम्ही मला तो बोर्ड पाहून सांगा। तो बोर्ड पाहून मला सांगा की कोणती झाड आहेत आणि किती आहेत। व्हेरी गुड, नाउ टेल मी हाउ मेनी ट्रीज ऑफ इच टाइप देर आर। ओके Now again see the board, and at the end of the board there is an important note. What is it? Baga, ya board cha shevti ek mahatvachi gosht lileli ahe. Konti? One picture is equal to three trees. Jhadacha ek chitra manje teen jhada dharaychi ahe. झाडाचं एक चित्र म्हणजे किती झाड, तीन झाड। हे माप तिथे दिलेलं आहे, प्रमाण दिलेलं आहे। मग आता बघा मुलं सांगतात कोणती झाड किती आहे। ओके मँगो, देर आर थ्री मँगो ट्रीज, दॅट मीन्स इन द गार्डन देर आर नाईन मँगो ट्रीज। ओके कारण एक झाड म्हणजे तीन झाड, म्हणून तीन झाड म्हणजे एकूण नऊ मँगोची झाड, नाईन मँगो ट्रीज। नेक्स्ट नीम ट्रीज, नाईन नीम ट्रीज। नीमची तीन झाड दाखवली आहेत म्हणजे गार्डन मध्ये किती आहेत, एकूण नऊ। नऊ कशी सांगा, कारण एक पिक एक झाडाचं चित्र म्हणजे तीन झाड असं प्रमाण आपल्याला धरायचं आहे। जामुन ट्री, थ्री जामुन ट्रीज मीन्स इन द गार्डन देर आर नाइन जामुन ट्रीज। ओके अगेन वन पिक्चर इज इक्वल टू थ्री ट्रीज, सो बनियान, थ्री बनियान ट्रीज। पीपल, six people trees. Gulmohar, 12 gulmohar trees. How? Because one picture of a tree means three trees in the garden. Correct? Again, one picture is equal to three trees. There are six bakul trees in the garden. There are 15 jarul trees in the garden. And there are 12 rain trees in the garden. The children answered this question correctly. Can you answer the question with the help of this pictogram?
येस वी कॅन आन्सर अँड वी हॅव आन्सर्ड. ओके ने आपण असा पिक्टोग्राम पाहून प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो आणि आपण आता दिली सुद्धा आहेत. ओके ने द चिल्ड्रन आन्सर दिस क्वेश्चन करेक्टली. कॅन यू आन्सर द क्वेश्चन विथ द हेल्प ऑफ दिस पिक्टोग्राम? राईट. Bye bye children. Take care. Be safe. Have a nice day.